हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगते जेवढी माझ्या लग्नात मेहंदी नव्हती तेवढी बेबी शॉवरच्या वेळेस छान झाली, स्पेशल झाली, आणि मी एवढी म्हणजे विचार पण केला नव्हता, त्याच्यापेक्षा खूप भारी होती खरंच। आता काय बोलू, एवढ्या लांबून आली म्हणजे ही सांगलीवरून मला मेहंदी काढण्यासाठी आली, माझ्यासाठी आली। तर आता मी तिचा इन्स्टा आय डी तर देईलच, त्यानंतर तिचा जो काही बिझनेस मोबाईल नंबर आहे तो तर स्क्रीनवरसुद्धा देईल आणि त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल। आता प्रत्येकाची थीम वेगळी असते, कोणाचं बेबी शॉवर असतं, कोणाचं लग्न असतं, तर म्हणजे त्यानुसार एंगेजमेंट, त्यानुसार मग मेहंदी काढली जाते। तर आमची मेहंदीला सुरुवात झाली आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे ती एवढ्या लांबून आली, सकाळी लवकर निघाली, आल्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या। मला काय स्टार्टिंगचा ब्लॉग घ्यायला जमलंच नाही, कारण घरात पण आमच्या सगळं आता लास्ट स्टेजला आलेलं आहे, म्हणजे जे बनवायचे पदार्थ वगैरे, त्यामुळं सगळे आमच्या पण घरात गडबड चालू होती आणि त्यामध्ये पटकन जाऊन मम्मी तिला घेऊन आली। मला तोपर्यंत तर माझंच घरातलंच हे चालू होतं, सो मला ते स्टार्टिंगचं काय घ्यायला जमलंच नाही। ती आली, तिची मम्मी आली, एकटी एवढं लांबून कसं येणार, म्हणजे आपले पॅरेंट्स पण किती सपोर्टिव्ह असतात, म्हणजे ह्याच्या जागी कोणाची जरी आई असती तरी आलीच असती एवढं लांब यायचं म्हटल्यावर। आणि शेवटी प्रोफेशनल लाईफ ते प्रोफेशनलच लाईफ, मी ह्याच्या आधी पण खूप वेळा म्हटली आहे। तर तिच्या मेहंदीला सुरुवात झाली। आता मेहंदी तर तुम्हाला पुढं पुढं दिसणारच आहे, मी मेहंदीबद्दल काहीच बोलणार नाही, मी स्टार्टिंगलाच बोलले मेहंदीबद्दल। जेवढी मी लग्नात काढली नव्हती तेवढी इथं माझी मेहंदी स्पेशल चालू होती। त्यानंतर मग मेकअपचं ट्रायल घेण्यासाठी आली, कारण एवढा मोठा प्रोग्राम आहे, एवढ्या सगळ्या छान छान गोष्टी माझ्या मनासारख्या घडतायत, माझ्या लग्नात पण त्या गोष्टी नव्हत्या, त्या मग मला मेकअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची भीती वाटते। बाकी नाही, मेहंदी तर बघू शकता किती भारीच आहे, पण मला मेकअपची पर्सनली भीती वाटते, कारण प्रत्येकाचा मेकअप करण्याचा टोन किंवा त्यांचे प्रोडक्ट्स वेगळे असतात। मग तिला मी आधीच म्हटलेलं, तू एकदा येऊन जा, माझी स्किन वगैरे बघून जा, त्यानंतर मला कोणत्या गोष्टी सूट होत आहेत ते सुद्धा बघून जा। तर एका हाताची मेहंदी झालेली आहे, खूप सुंदर काढली, मला जास्त बारीक मेहंदी आवडत नाही। आणि दुसऱ्या हाताची ही अर्धी झाली, एका हातावर आई काढलेलं, एका हातावर पप्पा काढलेलं, त्यानंतर ही पूर्ण मेहंदी तुम्ही बघू शकता किती सुंदर काढली। आणि सगळी मेहंदी हार्डली 3 ते 4 तासात उरकली असेल, त्यांचा आल्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि ती म्हटली की लगेचच करू, कारण तिला शिरवळमधलं हे ते फरक समजलाच नाही। बस थांबली आणि ती शिरवळमध्येच थांबलेली, तिला माहीतच नव्हतं ते शिरवळ आहे, आणि तिथं नाश्त्यासाठी मग तिने नाश्ता वगैरे तिथंच केला, पण घरी आल्यानंतर थोडासा केला आणि म्हटली आपल्या कामांना सुरुवात करूयात, कारण तिचं आज संध्याकाळी जायचं प्लॅनिंग होतं, पण तसं काय झालं नाही, कारण एवढ्या लांबून आलीत म्हणजे आपली पण काहीतरी जबाबदारी असते। मग त्या सकाळी गेल्या, मस्त रात्री गप्पा मारल्या आहेत, म्हणजे एवढं सगळी गडबड चालू आहे ना की ब्लॉग घेणं ह्या त्या गोष्टी होतच नाही आहेत। त्यानंतर राहिला तर ब्लाऊजचा विषय, तर मी ब्लाऊजची त्यांची आय डी स्क्रीनवरसुद्धा देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल। मला काल एवढी माहीत नव्हती आणि आमच्या सातारा जिल्ह्यात नेटवर्क गेलेलं, त्यामुळे झाला इश्यू झालता, तर ते सुद्धा देईन। पी एस क्रिएटर म्हणून इन्स्टाल आय डी आहे। मग 14 तारखेला तुला तर म्हटलं जा, मम्मीला मी सोडून येते, बघ जमते का, तुला काय प्रॉब्लेम नाही, तिला राहायचंय, तिला राहायचंय, मम्मीच टाकतो तुझं काय होते काय म्हणून करू, तू पोचल्यावर कर, आयुष्यभर बाय बाय बाय, ये पुन्हा येत जात राहा। बाय।
फायनली त्या गेल्या, खूप लांबून आल्या आणि खूप बरं वाटलं. आता व्हिडिओच्या थ्रू सांगते, अगदी घरातलं वातावरण असल्यासारखंच वाटलं. आणि काल एक कमेंट होती की व्हिडिओ मोठे बनवत जा, मोठे बनवत जा, पण आता काही वेळच भेटत नाही कारण सगळी गडबड चालू आहे. मम्मीनी पण म्हणजे ते बनवण्याचं हे ते पॅकिंगच्या ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, त्यामुळे मग एवढा वेळच भेटत नाही. कुठे ह्याला मदत कर, त्याला मदत कर, आणि काल तर मेहंदीच काढली, पूर्ण हात भरले होते, त्यामुळे व्हिडिओ वगैरे घ्यायला काही जमलंच नाही. तर मला पर्सनली मेहंदी खूप आवडली. आता तुम्हाला एकदम फक्त त्याची डिझाईन बघा. इन्स्टा आय डी पण देते, मोबाईल नंबर आता विचारलं नाही, विचारून देते. एवढी भारी डिझाईन काढली ना, म्हणजे एकदम बारीक पण नाही, मोठी पण नाही, पण एवढं फिनिशिंग त्याचं इतकं मस्त आहे ना बास. आणि माझ्यासाठी, माझ्या या आनंदासाठी एवढ्या लांबून आली, सांगलीवरून आली, खरंच धन्यवाद. म्हणजे एवढे छान सगळ्या हॅपीली इन्वॉल्व्ह होत आहेत. माझ्या लग्नात सुद्धा एवढी मेहंदी नव्हती. मी तिला काल मेहंदी काढताना एवढा वेळा म्हटलं की मी लग्नात पण एवढी मेहंदी काढली नव्हती की एवढी भारी किंवा एवढी फिनिशिंग वगैरे. ॲज इट इज काढलेली, म्हणजे माझी मीच काढलेली, पण ॲज इट इज काढलेली, जास्त मेहनत नव्हती घेतली. पण तिने सगळ्या माझ्या हाऊस राहिलेल्या ज्या लग्नातल्या आहेत त्या पूर्ण केल्या. तुम्हाला जर ही माझी मेहंदी आवडली असेल तर तिला इन्स्टाला नक्की DM करा. मी इन्स्टा आय डी पण सांगते आणि तिचं नाव पण सांगते, अमू अमृता रक्षे म्हणून. इन्स्टा आय डी तर स्क्रीनवर देतच आहे, तर नक्की DM करा. आणि एखादा जर आपला मराठी माणूस पुढे जात असेल आणि एवढी मेहनत घेत असतील आणि सगळ्यात मेन म्हणजे घरचे एवढे सपोर्टिव्ह असतील, तर आपण त्यांना पुढे घेऊन जायला काहीच हरकत नाही. आणि असं चॅनलला कनेक्ट राहा. धन्यवाद.